आणि मी भीत नाही कुणाच्या बापाला हे सांगायचं होतं म्हणून परत एकदा व्हिडिओ केला. मी आधी गोडीत सांगितलं पण काय लोकांनी चिमण्या तोंडाचे तुझ्यासारखे लय चिमण्या आम्ही हवेत उडवले नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी एक से एक न्यूज घेऊन आला आहे म्हणजे मराठी टिकटॉकरची. तर मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओ लाईक नाही केले तर लाईक करा, आणि ह्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, अशीच नवीन नवीन मराठी टिकटॉकरची न्यूज आणि व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निक शिंदे, अक्क्या जाधव आणि प्रीती यांच्याबद्दल खूप महत्वाची न्यूज घेऊन आले, तर प्लीज तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून लास्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओची सुरुवात आपल्या सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देऊन करूया. प्रशांत सरचं जे यूट्यूब चॅनल आहे, प्रशांत नकटी ऑफिशियल यूट्यूब चॅनल, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती 90,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. नी शिंदेचे झालेत इंस्टाग्रामवरती 1,22,000 फॉलोअर. तन्मय पाटेकरचे झालेत टिकटॉकवरती 13 मिलियन लाईक. आणि माझा पिल्लू हे जे सॉन्ग आहे, त्या सॉन्गला 16 मिलियन व्ह्यू कम्प्लीट झालेत. तर आपल्याकडनं पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला मग पहिली न्यूज बघूया. मित्रांनो, आज मी टिकटॉक ओपन केला त्या माझ्यासमोरच ही व्हिडिओ दिसली. मी काही जास्त बोलत नाही. मित्रांनो, हा आपला भाऊ आहे, तो खूप मोठा शिवभक्त आहे. मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू गाळावरती का काढून घेतला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी ह्या टिकटॉकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. ती ओपन केल्यावरती तुम्ही असे डायरेक्ट तुम्हाला स्क्रीन दिसेल, तिथे लिहिले सबसे बडा शिव भक्त ए टॅटू की पूरी स्टोरी मैंने इंस्टाग्राम पोस्ट पे डाली है तो जरूर देखना. तर मित्रांनो, यांच्या तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे स्नेहल प्रधान यांच्याबद्दल. त्यांच्या फॅननी त्यांना इंस्टाग्रामवरती विचारलं की तू सिंगल आहेस का, तर तिने उत्तर दिलं येस म्हणून. आणि सेकंड क्वेश्चन होता लॉकडाऊन कसा चाललंय, तिने काय उत्तर दिलं रडून, मग आमचं काय हसून हसून चाललंय का. मित्रांनो, हे फक्त जस्ट मी एंटरटेनमेंट करते, तुम्ही काय वेगळा अर्थ काढू नका. पुढची न्यूज आहे सायली संजीव यांच्याबद्दल. मित्रांनो, यांचं अमेझॉन प्राईमवरती नवीन एक वेबसिरीज आले अमिताभ बच्चन सरांसोबत. तसं का तुम्ही स्क्रीनवरती बसू शकता, त्याचं नाव आहे ABCD. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे हिंदी पाटील ताईबद्दल. मित्रांनो, तिला एकाने इंस्टाग्रामवरती विचारलं लग्न कधी करणार आहेत, तर तिने उत्तर दिले आफ्टर 4 इयर्स. मित्रांनो, ही काय न्यूज नाही, मी असंच ऍड केले जे पण हिंदी पाटीलचे फॅन असतील त्यांच्यासाठी. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे स्नेहा माडिक यांच्याबद्दल. मित्रांनो, त्यांनी इंस्टाग्रामवरती 2-3 पोस्ट अपलोड केले आहेत, जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्या कॅप्शनमध्ये लिहिले चांगले कलाकार खूप असतात, पण त्या आपल्या कलेतून क्रांती घडवण्याची ताकद मोजक्याच कलाकारांकडे असते. इरफान खान त्यापैकी एक होते. कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना इरफान सरांनी त्यांच्या चाहत्याला एक पत्र लिहिलं होतं, पण ते इंग्लिशमध्ये होतं. तर मित्रांनो, यांची पूर्ण लेख आहे, त्यांनी एक वेबसाईटवरती पूर्ण लेख तयार केला आहे मराठीमध्ये. तर तुम्हाला ती बघायची असेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि तुम्हाला त्याची एक व्हिडिओ अपलोड करून त्यांनी केली होती, ती तुम्हाला दाखवतो. परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हा, क्षितिजाच्या पलीकडेही झेप घेण्याची जिद्द असावी. नमस्कार, मी स्नेहा महाडिक. इंटरनेट चालताना आज एक पत्र सापडलं. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या हेडमास्टर सरांना हे पत्र लिहिलं होतं. प्रिय गुरुजी सर. मित्रांनो, यांचा पूर्ण लेख आणि व्हिडिओ पूर्ण बघायची असेल तर यांची वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही प्लीज जाऊन चेक करू शकता. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल आणि बॉब भावाबद्दल. मित्रांनो, या दोघांनी पण इंस्टाग्रामवरती 2 नवीन फोटो अपलोड केले आहेत. तुम्ही सगळे मेसेज करता मला माझं इंस्टाग्राम अकाउंट नाही, मला त्यांचे फोटो बघायचे. तर मित्रांनो, हे त्यांचे 2 नवीन फोटो आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. चला मग आता सगळ्यात लास्ट आणि खूप महत्वाची न्यूज आहे. मित्रांनो, ही न्यूज आहे अक्क्या जाधव, निक शिंदे आणि प्रीतीबद्दल. मित्रांनो, झालं तर माहिती का, अक्क्या जाधवने पहिली सगळ्यात जुनी व्हिडिओ बनवली होती, ती तुम्हाला पहिली दाखवतो, मग तुम्हाला समजेल. बघ बोरी, तुझा जेवढा माझ आहे ना तुझ्या पैसे डावायचा, माझ्या पैसे केला ना एका फटक्याचा आडवी करतो बघ तुला. मित्रांनो, तुम्ही आता ही व्हिडिओ बघितली, ही व्हिडिओ खूप जुनी आहे, तुम्ही स्क्रीनवरती डेट बघू शकता कधी व्हिडिओ बनवली ती. त्यानंतर 2 दिवसांपूर्वीच प्रीतीने एक व्हिडिओ बनवले, याच्यावरती एक रिप्लाय दिलाय इनडायरेक्टली. डायरेक्टली दिलेला रिप्लाय, इनडायरेक्टली दिलाय, तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो.
बघ्या बुरी, तुझा जेवढा माज आहे ना तुझ्या पशी डावायचा. अय माझा माज आहे ना माझ्या पशीचे, तुला दाखवलं ना तर तुला झेपायचा बी नाही. मित्रांनो सॉरी मी रिप्लाय दिला असं बोलू शकत नाही, पण तिने अशी एक व्हिडिओ बनवली, तुम्ही आता बघितली असेल. ती आता व्हिडिओ टिकटॉक वरती नाही, ही ऍक्च्युअली अक्का जादाची व्हिडिओ आहे, ती मी शॉर्ट मध्ये दाखवली. तिने टिकटॉक वरती डिलीट केले, तिला खूप हेट भेटले. त्यानंतर तिने एक व्हिडिओ अपलोड केली, ती आज इंस्टावरती लाईव्ह पण होती, पण तिची व्हिडिओ नाही माझ्याकडे, तिने व्हिडिओ सेव्ह नाही केले, त्यामुळे मी डाऊनलोड करायला भेटली नाही मला. तिने एक टिकटॉक वरती अजून एक व्हिडिओ अपलोड केले, तुम्हाला दाखवतो. बऱ्याच लोकांना गोडीतली भाषा कळत नाही म्हणाले प्रीती घाबरली घाबरली. तर मी कुणाच्याच पप्पांना भीत नाही बर का. आणि राहिला गोष्ट व्हिडिओ डिलीट करायचा, तर ते माझ्या घरी मला सांगितलं की बाळा कर व्हिडिओ डिलीट, म्हणून मी ऐकलं बर का. आणि मला रिस्पेक्ट करता येते लोकांची, असं तुमच्यासारखं मला उडवता येत नाही लाज मुलींची आणि मुलांची दोघांची. आणि चिमणी उडवायचा व्हिडिओ, त्याला 20,000 लाईक तर मिळाले बापरे माझ्यामुळे. ओ माय गॉड किती भारी आहे माझ्यासाठी ही गोष्ट. आणि मी भीत नाही कुणाच्या बापाला हे सांगायचं होतं म्हणून परत एकदा व्हिडिओ केला. मी आधी गोडीत सांगितलं पण काही लोकांनी त्याला जरा मूर्खपणा केला, सो मी परत हा व्हिडिओ केला. आणि माझे फॅन तर खूप भारी आहेत, मला ते खूप आवडतात, मला सपोर्ट करतात, त्याबद्दल थँक्यू. आणि अजून व्हायरल करा तो व्हिडिओ चिमणी उडवायचा, प्लीज करा यार, मी फेमस होतीये त्यामुळे. तर मित्रांनो बघितली व्हिडिओ, मित्रांनो ती पहिली व्हिडिओ ती डिलीट केली टिकटॉक वरनं, कारण सगळ्यांना काय वाटलं तिने अक्का जादाला रिप्लाय दिलाय, पण तिचं असं म्हणणं नव्हतं, काय माहित नाही तिने कशासाठी व्हिडिओ बनवली होती, कुठल्या कारणाने ती व्हिडिओ बनवली आपल्याला काय माहित नाही. त्यानंतर ही व्हिडिओ जी व्हायरल झाली, त्यानंतर अक्क्या भावाने पण व्हिडिओ बनवले, तिच्या तिला रिप्लाय दिलाय, तुम्ही बघू शकता. बघ्या बोरी, तुझा जेवढा माझ आहे ना तुझ्या पशी डावायचा. अय माझा माझ आहे ना माझ्या पशीचे, तुला दाखवलं ना तर तुला झेपायचा बी नाही. अगं चिमण्या तोंडाचे, तुझ्यासारख्या लई चिमण्या आम्ही हवेत उडवल्यात, हे लाव हिच्यासाठी. जेव्हा अक्क्या भावाने ही व्हिडिओ बनवली तेव्हा त्यांनी कमेंट मध्ये तिला पण टॅग केले आणि लिहिले करा का. त्यानंतर पूर्ण लाईनात लागली अक्क्या भावाची फॅननी, तिला पूर्ण ट्रोल केलाय. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी काय सगळे कमेंट वाचून दाखवणार नाही, तुम्ही पुश करून बघू शकता. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका निखिल शिंदे भावाने पण व्हिडिओ बनवले आणि ते कॅप्शन लिहिले समजलं का, तुम्हाला ते डायरेक्ट व्हिडिओ प्ले करून दाखवतो. बघ्या बोरी, तुझा जेवढा माझ आहे ना तुझ्या पशी डावायचा. अय माझा माझ आहे ना माझ्या पशीचे, तुला दाखवलं ना तर तुला झेपायचा बी नाही. अगं चिमण्या तोंडाचे, तुझ्यासारख्या लई चिमण्या आम्ही हवेत उडवल्यात, हे लाव हिच्यासाठी. तर मित्रांनो बघितली व्हिडिओ, त्या व्हिडिओ मध्ये तिने कमेंट पण केले प्रीतीने प्लीज मोर वाईज. तर मित्रांनो प्रीतीने कोणत्या उद्देशाने ती व्हिडिओ बनवले आपल्याला काय माहित नाही, कल्पना नाही. तुम्हाला तर याच्याबद्दल अजून माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे अजून ह्यांच्यापैकी कोणती न्यूज असेल ह्यांच्या तिघांपैकी, प्लीज मला इंस्टाग्रामवरती त्यांची व्हिडिओची लिंक मला शेअर करू शकता. माझ्या इंस्टाग्रामचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नाही तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि हा मित्रांनो मी पूर्ण न्यूज द्यायचं काम करते, मी कोणची भांडण लावून देत नाही आहे, कारण का जे दिसतंय ते मी सगळं सांगितलंय, मी काय कोणत्या बाजूने नाही कोणत्या साईटनी कोण व्हिडिओ बनवत नाही, जे आहे ते सगळं मी सत्य सांगते. आणि मित्रांनो याच्यामध्ये कोणतं चुकलं आहे कोणी चुकी केली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा, आणि कोणती न्यूज द्यायची असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, तिथे मला व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. आणि मित्रांनो ह्या चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, अशीच नवीन नवीन टिकटॉकची व्हिडिओ आणि न्यूज बघण्यासाठी. थँक्यू मित्रांनो, बाय.